तसा नाही बे, तो चिमून जायला तू गर्लफ्रेंड ठेवतो तू त्या तसा चिमते तो पाय फुटतो तुम्हाला सांगतो. त्याची गर्लफ्रेंड राहिली आणि त्याच्या हातात गुलाबाचा फुल राहिला तो घडी बऱ्यामध्ये पुरा मुरजावली म्हणजे म्हणजे पुरा चिमते तो असा कोणी नका करू ठेवता दिल्ली. सो गाईस पॉपकॉर्न घेतला मी 10 रुपयाचे, किती 20 रुपयाचे, 20 रुपयाचे बे, त्याला चुन खाया चुन चुन घ्या. सो गाईस तरी फायनली पोहोचलो, आता पाणी आहे जवळ, आता नदीमध्ये मी उतरतो पाण्यामध्ये, तुम्हाला दाखवतो कसं आम्ही एन्जॉय वगैरे करतो. सो गाईस आता मी जाऊ राहिलो पाण्यामध्ये मच्छा धरावलं, चला तुम्ही बी या मच्छा पकडण्यासाठी मी ढीवर होऊन बे. सो हे व्हॉट्सअप गाईस कसं सर्व तुम्ही, तर माझ्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मी आज आला हो माडगी, तर इथं यात्रा भरली आहे, तर तुम्हाला पण दाखवतो कशी भरते ती यात्रा. व्हिडिओमध्ये तर लई मजा येणार आहे, तोपर्यंत तुम्ही लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहत राहा. चला मग आपण करूया व्हिडिओला स्टार्ट. आम्ही येथून निघालो आता, म्हणजे हा अंदरचा रोड आहे माडगीच्या, आणि आता आम्ही जात आहो मंदिराकडे. तर चला तुम्ही राहा व्हिडिओला वॉच करत. तो गाईस तर पाहू शकत्या, तो इथून दिसत आहे मंदिरचे, तो दिसत आहे मंदिर पाण्यामध्येच आहे. आणि चला तिथं जाऊन तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे मंदिर वगैरे आहे, आणि बहुत मजा येणार आहे पाणी पाहून. तर आपली इच्छा जाते यार पोहायची. हां तर चला मग आपण जाऊन पाण्यामध्ये पण एन्जॉय करू, आणि जो मंदिर आहे तिथं पण एन्जॉय करू. तर चला आम्ही आता मंदिराच्या रोडकडे आलो. ते ना हा रस्ता काय यार, अशी पिक्चर बनवायला तर आमची इथं बा पडू बी शकता, आम्ही काही सांगता नाही. रोड पहिले लवकर बनले पाहिजे आम्हाला, कारण जे प्रवासी लोक आहेत त्यांना जार बोत राहत होते यार या रोडनं. भक्तांची भीड राहते वाटते तिथं, कारण आता एक मंथ तिथं राहते यात्रा भरते. या मंथ डिसेंबर महिन्यामध्ये 25 ते 30 दिवसाची यात्रा राहते वाटते शायद. आता 25 तारखेपर्यंत यात्रा, तुम्हाला जर मी व्हिडिओ अपलोड केलो 25 तारखेच्या नंतर तर तुम्ही काही यात्रा पाहाल याल नाही. तर समजून घ्या, मी स्टोरी टाकेन इंस्टाग्रामवर, त्याच्या ना त्याच्या थ्रू येऊन जाल तुम्ही पाहायसाठी. बहुत मजा येते, चला तुम्हाला दाखवतो कशी मजा येते. फायनली गाईस तर आपण ज्याची वाट पाहत होतो तो आला आहे फायनली. मंदिर आला आहे, कोणी आला नाही, मंदिर आलाय. मंदिर तर पाहा यार, तुम्हाला दाखवतो इथं काय फोर व्हीलर आणि काय इकडची पब्लिक, सगळं वातावरण दाखवतो आणि मजा येऊन जाईल पूर्ण. आणि इकडं पाहू शकते आता पर्यटन आता मी गाडी वगैरे पार्क करतो आणि तुम्हाला सामोरचा सीन दाखवतो. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, बहुत मजा येणार आहे सामोर. सो गाडी पार्किंग झाली आहे आमची, आता पाय मंदिर वगैरे दाखवतो तुम्हाला खाली जाऊन. बडे एक नंबर मजा येते, आणि तो आमचा हिरो आणि हा रायडर आणि आमचे सर, याला तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल. आणि काय म्हणते भाऊ, अरे भाऊ आपला चॅन भेटला भाई, काय म्हणते भाऊ, सब बढिया आहे. हो भाऊ आता आमची फ्री आमची जी गाडी लागली आहे पाहिजे, आमची गाडी फ्री नाही फ्री. सही बात आहे, सही बात आहे. तर चला तुम्हाला समोरचा सीन दाखवतो, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बहुत मजा येणार समोर. तर चला आपण जाऊ आता मंदिराकडे. सो इथून उतरण्याचं बहुत मजा मिळाली आहे ना भाऊ, पाहू शकता तावा तावा खाली उतरून राहिला, ती पडला का गेला तिला खाली घडलं घडलं. तर चला तुम्हाला मागच्या कॅमेरा दाखवतो, बहुत मजा येऊन राहिली. आता उतरलो मी खाली, चला. पाहू शकता तर ट्रेन जावत आहे आता, लय खतरनाक आवाज येते, तुम्ही आवाज ऐका. किती जबरदस्त वाटतंय ट्रेन वगैरे आवून आली आहे, ते पाणी आहे खाली.
आणि लय मनोरंजन होते आणि आमचे सर लोक येऊन राहिले. हा फोनवरच राहते मी ना याला कुठे पाहिजे ना फोनवर मी इथं खरं खात्र येते. आता आम्ही जाऊन राहिला वर वर बोलले तर पुरा वर नाही बे आता खाली म्हणजे वर वर जाऊन राहिला दर्शन करायसाठी. तर चलो सो फायनली आता आम्ही वर जाऊन राहिलो. पाहतो तुम्हाला दाखवतो वरून कशा प्रकारे आहे काय आहे होत माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये. आणि पाहू शकता वरून अशा प्रकारे आहे बनलेला. आणि ते नद आहे नदीमध्ये नद म्हणतो आम्ही नदी वगैरे आहे वैनगंगा रिवर. आणि चला तुम्हाला आता वर जाऊन दाखवतो. तर कसा आता तिथं जाण्यापेक्षा इकडे वरूनच दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे बनलेला. तर चला आता एक दोन फोटो वगैरे क्लिक करतो. आता आम्ही इंस्टाग्रामवर स्टोरी वगैरे ठेवून बोलूया मजा येईल. तर चला एक दोन क्लिक करून फायनली पोहोचलो. आता पाणी आहे तर जवळच आता नदीमध्ये मी उतरतो पाण्यामध्ये तुम्हाला दाखवतो कसे आम्ही एन्जॉय वगैरे करतो. पाय तर पाणी जबरदस्त मच्छा 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 गाईस मच्छा पाहावे तुम्ही ढिवराय सारखे पा थांबत दाखवतो तुम्हाला पा चाचड्या 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 बोलले तो पांढऱ्यावाल्या मच्छ्या सही बात आहे. तुम्हाला मच्छा पाहिजे असतील ना आणखी एक मी ब्लॉगची लिंक खाली देईन. आम्ही गेलो होतो अक्षय भाऊ आणि मंगेश भाऊ बोबडेला भेटायसाठी गोशे डॅम. तिथे गेलो होतो एवढा पाणी एवढा मच्छ्याच मच्छ्या पुरा किलोच्या भावानं भेटत होता तिथे. तो पण ब्लॉगची मी लिंक खाली देईन तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट कराल आणि तो पण ब्लॉग पूर्ण पाहा. आणि हा ब्लॉग कशी मजा आहे उरली का नाही उरली एक छोटासा कमेंट करा. आणि हा ब्रदर तर पहिलं फोटो काढून राहिला. आता फोटो काढून देतो का तुझी वाली काढून दे पहिलं कारा कारा तास दे बाजूला पोंगा टेप्पा ट्रेन दिसल का त्या साईडच्या पुलावर पाहू शकता. त्या साईडच्या पुलावर ट्रेन आहे. आता थोडा थोडा तिचं आगमन होईल. आणि एक दोन तीन स्टार्ट टेप्पा ट्रेन. हा आणि पाणी तर पहा यार तुम्ही पहिले हा का पाणी वाहत आहे. गेले म्हणते वैनगंगाची नदी महाराष्ट्रातून पडत सर्वात बेस्ट नदी म्हणलं तर वैनगंगा नदी. सो गाईस आता मी जाऊ राहिलो पाण्यामध्ये मच्छा धरावलं. तर चला तुम्ही बी या मच्छा पकडण्यासाठी मी ढिबर होऊ नये बे. पोटरा आहे ती पोटरा. बे मच्छी नाही भेटून राहिला गाईस तुम्ही बी या सोबत पकडू लागा यार. झालं एक मच्छी नाही भेटून राहिली मला बोटरा भेटला लग गेला मजा आली पाण्यामध्ये. तुम्ही पण या आज पाणी वैनगंगा बोलते वैनगंगा भंडाराची नदी आहे. भंडाराची नदी म्हणजे भंडारा जिल्ह्यातली नदी आहे. तर या तुम्ही बहुत मजा आली गोट्याची मारू सकत्या. इथून ट्रेन जाते पोरी भी जाते ट्रेन मध्ये. तर तुम्ही बी या बे ट्रेन पावलं ना नदी भी पावलं तो मंदिर आहे तिकडं तो मंदिर भी पावली आहे. आणि बहुत मजा राहिली. तर चला मी तुम्हाला नक्की सामोरं वातावरण दाखवतो कशा प्रकारे आहे. आणि चला आम्ही थोडंसं काहीतरी खाऊन पिऊन झाला काहीतरी खावा लागेल ना बे कारण भूकाच्या होते मी उपाशी म्हणजे त्याले. तर चला तुम्ही बी राहा व्हिडिओमध्ये. आम्ही का खाता तुम्ही पा व्हिडिओमध्ये मजा येणार आहे. सो गाईस पॉपकॉर्न घेतला आम्ही 10 रुपयाचे किती 20 रुपयाचे 20 रुपयाचे बे. चला चून खाया. कैसे कैसे लोग रहते यार यहाँ पर. साला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहा है हम. तुम चुन गया 20 रुपये घेतले भक्त. भूक लागली होती मुले मंदिरात नेलं रेल नाही का काही ना काही बिर्याणी बिर्याणी नाही पण आता मंदिरात गेलो पण काही ना काही खाईन मी पुलाव गेला वायच्याकडून कारण मुली आलं जाणार. हा हा
सो गाइस तो आपला शेखर भाऊ भेटला आहे, चष्म्याची दुकान आहे भाऊची आणि भाऊ भेटला आहे। हां तर चला मी भी तुम्हाला दाखवतो चष्मे पाहू शकता तुम्हाला, ज्या क्वालिटीचे गॉगल लागते त्या क्वालिटीचे पाहू शकता। हां आणि लहान पोरासाठी बी आहेत, मी तर लहानवर लहानच होतो लहानच घेईन म्हणा, तसं काही नाही। पाहू शकता बेल्ट पण आहेत, ज्याची कंबर 30 आहे त्याला बेल्ट लागतेच, तर बेल्ट पण घेऊ शकते कोणी पण। आणि चला मी कोणता गॉगल पाहू आता पहा तुम्ही सांगा मला। सो गाईज तर फायनली आम्ही आता वर आला, पार्किंगकडे गाडी आमची इकडं लावली आहे। तर आता आम्हाला तिकडे साईबाबाचं मंदिर आहे म्हणते एक, तर तिथं जाऊन तुम्हाला साईबाबाचं मंदिर दाखवतो, तुम्ही व्हिडिओ वॉच करा। आणि चला साईबाबाच्या मंदिरात बोलो ओम साईरा। गाईज तर आता मी जाऊनला साईबाबाच्या मंदिरामध्ये, तर साईबाबाच्या मंदिर येईपर्यंत तुम्ही व्हिडिओ वॉच करा, बहुत मजा येणार आहे, मी तिथे बहुत एन्जॉय करीन। कारण इकडं कसं थोडा भूक वगैरे लागली होती, आता पॉपकॉर्न वगैरे खाल्ला तर भूक वगैरे गेली, तर भूक गेली आता चुलीत। चला आता पहिले जाऊन साईबाबाच्या मंदिरात ना, बहुत मजा येणार आहे। तुम्ही व्हिडिओ तोपर्यंत लाईक करा नाही सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडून राहिला का नाही आवडून राहिला कमेंट तर करा यार, एवढे लोक आपले व्हिडिओ पाहिजे कमेंट नाही करत, तुम्ही लोक कमेंट करा असे चुंगचुंग नको करा यार, कमेंट कराल काय जाते, थोडंसं टाईप तर करा लागते, तर तुम्ही कमेंट करा तोपर्यंत आम्ही जातात साईबाबाच्या मंदिरात। सो गाईज तर आम्ही रोडवर आलो, तो जो साईबाबाच्या मंदिर वगैरे आहे ना याच रोडवर आहे, आणि आम्ही आलोच। आणि बघू शकते इथं पण थोडे गाड्या वगैरे आहेत, पण इथं तेवढी गर्दी नाही राहत, इथं यात्रा वगैरे नाही भरली आहे ना। आणि साईबाबाचा म्हणलं ना तर थोडं अलगच काम राहते, बहुत मजा येऊन जाते। चला तुम्हाला अंदरून दाखवतो कशाप्रकारे साईबाबाचं मंदिर वगैरे आहे, तर चला। सर्वात पहिले चला ओम साईरा। पाहू शकता अशा प्रकारे मूर्ती वगैरे आहे, आणि तुम्हाला बाहेरून नजारा दाखवतो बाहेरून, तर चला मग बाहेरचा सीन दाखवतो तुम्हाला आता।